डी क्रिएटिव क्रेझी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना गटविमा योजनेच्या मिळणाऱ्या लाभाविषयीचा शासन निर्णय याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्क्रीनवर आपणाला पंधरा एप्रिल दोन हजार एकवीस रोजी निघालेला शासन निर्णय जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या गटविमा योजनेच्या बचत निधीच्या लाभ परिगणितीय तक्ते सन दोन हजार एकवीस हा आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे यासाठी शासन निर्णय एक सप्टेंबर एकोणीसशे नव्वद एकोणीस मार्च दोन हजार वीस व एकोणीस मार्च दोन हजार एकवीस यांच्या संदर्भाच्या अनुषंगाने हा शासन निर्णय आहे पाहूया नेमका शासन निर्णय काय म्हणतो संदर्भीय क्रमांक दोन म्हणजेच दिनांक एकोणीस मार्च दोन हजार वीसच्या शासन निर्णयानुसार एक जानेवारी दोन हजार वीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार वीस या वर्षात गट विमा योजनेचे सदस्यत्व संपुष्टात येणाऱ्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना देय होणाऱ्या बचत निधीचे लाभ प्रदान करण्याचे तक्ते निर्गमित करण्यात आले होते संदर्भी अनुक्रमांक तीन म्हणजेच एकोणीस मार्च दोन हजार एकवीसनुसार नुसार वित्त विभागाने राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना एकोणीसशे ब्याऐंशी अंतर्गत दिनांक एक जानेवारी दोन हजार एकवीस ते दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार एकवीस या कालावधीत गट विमा योजनेचे सदस्यत्व संपुष्टात येणाऱ्या राज्य शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या बचत निधीच्या लाभाचे परिगणतीय तक्ते निर्गमित केलेले आहेत त्या अनुसरून सन दोन हजार एकवीस या वर्षात सदस्यत्व संपुष्टात येणाऱ्या किंवा आलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना दोन हजार एकवीसच्या परिगणतीय तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे प्रति युनिटकरता बचत निधीचे संचित रकमेचे लाभ प्रदान करण्यात यावेत असा हा शासन निर्णय आहे हा अतिशय महत्वपूर्ण शासन निर्णय आहे याच्या बाबतीतले परिगंतीय तक्तेही आपण पाहणार आहोत ते आपल्याला डाउनलोड करायचे असल्यास ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला ले एक लिंक दिली आहे त्यावरूनही आपण हा जी आर व परिगणतीय तक्ते डाउनलोड करू शकता पुढील भाग पाहूयात आपण की सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिनांक एक जानेवारी दोन हजार एकवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार एकवीस करता या कालावधीत राजीनामा सेवानिवृत्त सेवेत असताना मृत्यू पावल्याने व इतर अन्य काही कारणाने ज्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे गट विमा योजनेचे सभासदत्व संपुष्टात येईल त्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या पश्चात त्यांच्या वारसांना यासोबतच्या परिगणतीय तक्त्यानुसार देय होणारी बचत निधीची रक्कम देण्याबाबत आवश्यक ती कारवाई करण्यात यावी शासन पुढे असेही आदेश देत आहे की जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेल्या गटविमा योजनेतील तरतुदीनुसार बचत निधीमधील रकमेवर दिनांक एक जानेवारी दोन हजार एकवीसपासून दर साल दर शेकडा सात दशांश एक टक्के दराने तिमाही चक्रवाढ होणारे व्याज आकारण्यात आले आहे जिल्हा परिषद कर्मचारी गट विमा योजना एकोणीसशे नव्वदच्या विमा निधीमधील संबंधित रकमावर दर साल दर शेकडा चार टक्के या दरात कोणताही बदल झाला नसल्याने याच दराने विमा निधीमधील संचित रकमावर व्याजाची आकारणी करण्यात यावी असा महत्त्वपूर्ण निर्णय व्याजाच्या बाबतीतही या शासन निर्णयामध्ये घेतल्याचे आपल्याला दिसून येते हा शासन निर्णय प ख जाधव उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्याद्वारे काढण्यात आलेला असून वर दिलेल्या महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरसुद्धा आपल्याला हा जी आर संदर्भीय क्रमांक टाकल्यानंतर त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे चला एकदा नजर टाकूया आपण परिगणतीय तक्त्यावर त्यानुसार नेमकं काय बदल आहेत काय लाभ मिळत आहेत तेही आपल्या लक्षात येईल परिगंतीय तक्त्याचे निरीक्षण करण्याअगोदर सर्वात महत्त्वपूर्ण वर दिलेली सूचना वाचणं अतिशय गरजेचं आहे बांधवांनो की प्रतिमहा साठ रुपयेप्रमाणे अंशदान करणाऱ्या सदस्याच्या बचत खात्यामध्ये संचित होणारी बचत निधीची व्याजासह देय होणारी एकूण रक्कम दर्शवणारा हा तक्ता आहे म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याची ज ज्या ज्या प्रमाणामध्ये निधीची रक्कम वाढत गेलेली आहे कुणी पदवीधर झाला असेल कुणी वेगळ्या श्रेणीवर गेल्यानंतर त्यांची जी काही गट विम्याची निधी बदलते त्यानुसार त्यांच्या रक्कम बदलत जाणार आहेत परंतु या दिलेल्या परिगंतीय तक्त्यामध्ये मात्र साठ हो रुपयेप्रमाणे अंशदान करणाऱ्या सदस्याचीच या ठिकाणी आपल्याला रक्कम दिलेली आहे हे महत्त्वपूर्ण लक्षात ठेवायचं आहे की एखादा कर्मचारी एक ऑक्टोबर एक एकोणीसशे नव्वदला जर सदस्यत्व त्यानं स्वीकारलं असेल गटविम्याचं आणि तो जर एकतीस डिसेंबर दोन हजार एकवीसला त्याचं सदस्यत्व संपुष्टात येत असेल मग ते वेगवेगळ्या कारणाने असेल मृत्यू असेल सेवानिवृत्ती असेल किंवा सेवा समाप्ती असेल तर त्यावेळेस त्याला मिळणारी जी रक्कम आहे ती आपल्याला रखाण्यात दिसते की एकतीस हजार आठशे सव्वीस रुपये ही इतकी रक्कम असणार आहे परत एकदा मी सांगतो ही महत्त्वपूर्ण बाब आहे की हे परिगणती तक्ते जे आहेत हे परिगंतीय तक्ते प्रतिमहा साठ रुपये या दराने गृहित धरून हे काढण्यात आलेली रक्कम आहेत ज्या ज्या प्रमाणात ज्या ज्या वर्षात तुमची ही रक्कम वाढलेली आहे त्यानुसार या रकमा वाढू शकतात संदर्भीय जी आरनुसार नुसार दोन परिगणतीय तक्ते देण्यात आलेले आहेत तोही आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवर दिसतोय हा अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय असून याची एक स्थळप्रत आपल्याजवळ असणं गरजेचं आहे त्याबाबत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला एक लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपण हा जी आर व हे परिगणती तक्ते डाउनलोड करून घेऊ शकतात नक्कीच बांधवांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल आणि हा आपल्याला नक्कीच फायद्याचा ठरेल जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन माहिती घेऊन येणारे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका बरं का तर पुन्हा एकदा भेटूया नवीन एका शैक्षणिक आणि महत्त्वपूर्ण अशा व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद पुन्हा भेटूया